मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. तृतीय पंथींच्या हस्ते फडकला झेंडा. भारतीय संविधान सर्व नागरिकांना समान दर्जाचं हक्क प्रदान करतं, परंतु तृतीय पंथी हा भारतातील एक दुर्लक्षित राहिलेला समुदाय आहे. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिना दिवशी अनेक मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील प्रभात मंदिर या शाळेने या वर्षीचा ध्वजारोहणाचा मान तृतीय पंथी समूहाला दिला आहे. तृतीय पंथींच्या हक्कासाठी काम करणाऱ्या मनीषा पुणेकर यांच्या हस्ते या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. याबद्दल समूहाच्या वतीने त्यांनी शाळेचे आभार मानले. पूर्व सकाळी नाश्त्याला उपमा दिला जातो. तो उपमा खाणारे 20 मुलं असे असतात तिथे येतात आणि उपमा खातात, चहा पाणी पितात, निघून जातात आपापल्या अभ्यासात. पण राहिलेली 70-80 मुलं असे असतात की जे सतत तक्रार करतात रोज उपमा काय खायचं. महावाद ते कॅटरिंग प्रमुखकडनं परत त्या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या ह्याच्या प्रचारांकडे जातो. मग ते म्हणतात की आपण कुठला मेनू घ्यावा या संदर्भात आपण वोटिंग घेऊ. आपली भारतीय लोकशाही बघा, आपण वोटिंग घेऊ म्हटल्यानंतर सगळे म्हणतात चला ठीक आहे वोटिंग घेऊ. वोटिंग घ्यायला गेल्यानंतर ते जे 20 जण असतात उपमा खाणारे त्यांच्यात एक मन असतं ते काय करतात उत्तर पक्षांनी जाऊन उपमाने वोटिंग करतात. बाकीचे जे 80 असतात ते 80 म्हणजे बहुतेक आपण तुम्ही आम्ही आहोत. हे 80 जण उत्तर कोण म्हणते मला इडली सांबर पाहिजे, कोण म्हणते मला पोहे पाहिजे, कोण म्हणते मला मिसळ पाहिजे, असं हे 8-9 मेनू पुढे हे राहिलेले 80 लोकजण मतदान करतात. आणि ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल जाहीर होतो त्यावेळेला एकमतानं उपमा जिंकतो. आणि हा उपमा जिंकल्यानंतर काय होतं की ते जे मुठभर आहेत ते आपल्यावरती राज्य करतात. म्हणजे ते 80 लोकांवरती जे बहुसंख्य लोक आहेत आपण जे वंचित ज्याला म्हणतो त्या बहुसंख्य लोकांवरती ते उपमावाले 20 लोक राज्य करतात. त्याचं कारण काय असेल तर ते आपल्यामध्ये नसलेली एकी हे कारण हे नेमकं कारण आता आपल्याला शोधून 11 जे काय वैयक्तिक दावे असतील ते आपल्याला बाजूला ठेवून फक्त आणि फक्त भारतीय म्हणून आपल्याला या ठिकाणी एकत्र यायचं आहे. आणि उद्याचा महाराष्ट्र उद्याचा भारत आपल्याला घडवायचा आहे. आणि जगासमोर एक नवं उदाहरण आपल्याला समोर काढायचं आहे की हा हा देश महात्मा गांधींचा आहे, हा देश राजगुरु सुखदेव भगतसिंग यांचा आहे, हा देश लोकमान्य टिळक यांचा आहे, हा देश महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे, हा देश सुभाषचंद्र बोस यांचा आहे, हा देश महात्मा ज्योतिराव फुले यांचा देश आहे. ही ओळख आपल्याला जगासमोर घेऊन जायची आहे आणि ती करण्यासाठी हा तिरंगा आपल्यासाठी पूरक आहे.